ये सिर्फ नाम नहीं, ब्रांड है ब्रांड। जय शिवराय। मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीला पाहिला असेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आहे तो एका आपल्या सबस्क्रायबरने कमेंट केली होती की फायर इफेक्टवरील व्हिडिओ नवीन एक तयार करा। तर मित्रांनो, त्याच्या कमेंटनुसार आपण आज जो आहे तो व्हिडिओ बनवलेला आहे। तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरू करण्यासाठी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासमोरील बेल आयकन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे अपलोड होणारे नवनवीन एडिटिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील। तर मित्रांनो, चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला तीन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। पहिला ॲप्लिकेशन आहे पिक्सेल लॅब, दुसरा ॲप्लिकेशन आहे बॅकग्राऊंड इरेजर आणि तिसरं ॲप्लिकेशन जे आहे ते कायन मास्टर। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर त्याची विंडो आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळेल। त्यानंतर तुम्ही इथे डिलीटच्या साईडला जे पेन्सिलचं आयकॉन आहे त्यावरती टच करून इथे आपल्याला जे टेक्स्ट ॲड करायचं आहे ते तुम्ही तुमचं नाव किंवा तुमच्या चॅनलचा लोगो किंवा तुमच्या चॅनलचं नेम जे आहे ते इथे इन्सर्ट करू शकता। तर मी आत्ता सध्या चॅनलचं नाव जे आहे ते इन्सर्ट करत आहे। त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे आणि इथेवर तीन डॉट आहेत त्यावरती टच करून इथे इमेज साईज आहे त्यावरती टच करायचं आहे आणि विड्थ 1280 आणि हाईट 720 ठेवायची आहे। किंवा इथं यूट्यूब थंबनेल दिसत आहे त्यावरती टच करून तुम्ही साईज सेट करू शकता आणि ओकेवरती टच करायचं आहे। त्यानंतर खाली जे आहे ते पाच ऑप्शन दिसत आहेत लास्टला, त्यावरती चार नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करायचा आहे आणि कलरवरती टच करून आपला जो कलर आहे बॅकग्राऊंडचा ब्लॅक करायचा आहे पूर्णपणे। त्यानंतर आपलं जे आत्ता टेक्स्ट आहे ते टेक्स्टचा फॉन्ट बदलण्यासाठी इथे एवरती टच करायचा आहे खाली आणि त्यानंतर इथे फॉन्ट ऑप्शन दिसत आहे त्या फॉन्टवरती टच करून आपल्या फोनमधील जे फॉन्ट आहे ते इन्सर्ट करून घ्यायचे आहेत। मी आता डेज हा फॉन्ट निवडत आहे। त्यानंतर ओकेवरती टच करायचा आहे आणि आपला जो फॉन्ट आहे तो थोडासा मोठा करायचा आहे आणि त्याला जर स्ट्रोक आहे तो साईडनं द्यायचा असेल तर स्ट्रोकवरती टच करून अनेबल करायचा आहे आणि ब्लॅक कलरचा स्ट्रोक द्यायचा आहे। त्यानंतर बरोबर सेट झालेला असेल टेक्स्ट तर इथं ओके करायचं आहे आणि त्यानंतर इमेज सेव्ह करण्यासाठी इथे तीन डॉट आहे त्यावरती टच करून एक्सपोर्टिंग मोडवरती टच करून आपला जो इमेज आहे तो सेव्ह टू गॅलरीवरती टच करून फोनमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। मित्रांनो, त्यानंतर आपल्याला दुसरं ॲप्लिकेशन बॅकग्राऊंड इरेजर आहे ते ओपन करायचं आहे। ते ओपन केल्यानंतर लोड अ फोटो आहे त्यावरती टच करून आपण आत्ता जो इमेज सेव्ह केलेला आहे तो इमेज सेव्ह केलेला आहे तो इन्सर्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, इमेज इन्सर्ट करून घेतल्यानंतर वर डनवरती टच करायचं आहे आणि इथे खाली जे सहा ऑप्शन दिसत आहेत त्यातील दोन नंबरचा ऑप्शन ऑटो आहे त्यावरती टच करून फक्त यातील पांढरा पांढरा कलर आहे त्यावरती टच करून तो इरेज करायचा आहे। ॲप्लिकेशन एक खूपच इंटरेस्टिंग आहे। तुम्ही जर फोटो एडिटिंग करत असाल आणि तुम्हाला जर बॅकग्राऊंड इरेज करायचा असेल तर एक नंबर हे ॲप्लिकेशन आहे आणि या ॲप्लिकेशनचा व्हिडिओसुद्धा मी याआधी बनवलेला आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता, प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि फोटो एडिटिंग टिप्स आहे त्यावरती टच करून त्यातील बॅकग्राऊंड इरेजर ॲप्लिकेशन हा व्हिडिओ आहे तो पाहायचा आहे। इथे स्मूथनेस हवा असेल तर तुम्ही एक दोन ठेवू शकता। त्यानंतर इमेज आहे तो सेव्ह करायचा आहे। इमेज सेव्ह केल्यानंतर आपल्याला दुसरं ॲप्लिकेशन कायन मास्टर आहे ते ओपन करायचं आहे। कायन मास्टर ओपन केल्यानंतर ते अशा प्रकारे बघायला मिळेल। ते तीन वर्तुळ आहे त्यातील मोठा वर्तुळ आहे त्यावरती टच करायचं आहे आणि 16:9 आहे ते सिलेक्ट करायचं आहे कारण आपण मागाशी जो इमेज सेव्ह केलेला आहे तो 16:9 रेशोचाच आहे। त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ आहे तो इन्सर्ट करायचा आहे। त्यासाठी मीडियावरती टच करायचा आहे। मीडियावरती टच केल्यानंतर आपला जो डिस्क्रिप्शनवरून डाउनलोड केला जो व्हिडिओ आहे तो आपल्याला बघायला मिळेल। तो व्हिडिओ आहे तो इन्सर्ट करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला त्यावरती टच करून इथे व्हॉइस जो आहे तीन नंबरला तो व्हॉइस पूर्णपणे झिरो करायचा आहे। त्यानंतर ओकेवरती टच करायचा आहे। लेअरवरती जाऊन आपण आता जो इमेज सेव्ह केलेला आहे तो इमेज जो आहे तो इन्सर्ट करायचा आहे। इमेज इन्सर्ट केल्यानंतर इमेज पूर्ण स्क्रीनवरती घ्यायचं आहे आणि इथे कात्रीच्या कडेला जे सिम्बॉल आहे त्यावरती टच करून ऑफच्या पुढला जो सिम्बॉल आहे त्यावरती टच करून ओकेवरती टच करायचं आहे, म्हणजे आपला जो लेअर आहे ती पूर्ण स्क्रीनवरती होईल। त्यानंतर ऑडिओवरती जाऊन आपला जो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून व्हिडिओ ऑडिओ आहे तो इन्सर्ट करून घ्यायचा आहे। तर त्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे अशा प्रकारे दिसेल। त्यानंतर शेअरवरती टच करून आपला व्हिडिओ आहे तो सेव्ह करण्यासाठी सुरुवात करायची आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं।
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.